जय शिवराय मित्रांनो, आज आपण आहो सिंदखेड राजा येथे आणि आज भेट देतो आपण राजे लखुजीराव जाधव व त्यांच्या पुत्रांच्या समाधीला। लखुजीराव जाधव हे पराक्रमी सरदार होते, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते। त्यांनी असा काही भीम पराक्रम केलेला आहे जो कधी खिलजीला जमला नाही, निजामाला जमला नाही, मुघलांना जमला नाही। तो भीम पराक्रम म्हणजे खुद्द लखुजीराव जाधवांनी बेलाग बळकट असा देवगिरी अर्थात दौलताबाद किल्ला जिंकून घेतलेला होता। असे हे लढवे महापुरुष राजमाता जिजाऊसाहेबांचे वडील तर शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते। निजामशाहीत त्यांना इसवी सन 1570 साली पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता। त्यानंतर निजामशहाला 12 वर्षापासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता, तो राजे लखुजीराव जाधव यांनी इसवी सन 1572 साली स्वपराक्रमाने मिळवून दिला। त्यावेळी निजामशहाने त्यांना 10,000 मनसब व 9 सरकार, 28 महाल व 56 चावड्या ही जहागिरी वंश परंपरागत करून दिली। पुढे इसवी सन 1605 राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत 15,000 मनसबदारी व वजीरपद बहाल करण्यात आले। पुढे इसवी सन 1621 राजे लखुजीराव जाधव हे मुघलांकडे गेले। त्यांना तिथे 24,000 जात व 15,000 स्वार ही मनसबदारी, मीर एस समद हे पद दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र नातू व सोयऱ्यांना वतन देऊन सन्मान केला गेला। इसवी सन 1615 ते 1629 या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले। यातच 25 जुलै 1629 रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी आणि नातू युवराज राजे यशवंतराव जे दत्ताजीराव यांचे पुत्र होते यांना ठार करण्यात आले। काव्यवाज निजाम यांनी लखुजीरावांना निरोप पाठवला होता की आम्हा भेटण्याकरता निशस्त्र देवगिरीस येणे, आणि हा भीम पराक्रमी पुरुष, दिलेल्या वचनाला जागणारा पुरुष, निजामाने निरोप पाठवलेला म्हणून निशस्त्र गेला। आणि तिथेच त्यांच्यासोबत व त्यांच्या पुत्रांसोबत यशवंतराव नावाचा नातू यांच्यासोबत घात झाला आणि निजामाने देवगिरीमध्ये त्यांना ठार केले। ही 30 देवगिरी आहे मित्रांनो, जी एकेकाळी यादवांची राजधानी होती आणि यादवांचा अपभ्रंश होऊन जाधव हे घराणे उदयास आले, अर्थात लखुजीराव जाधव हे यादवांचे थेट वंशज होते। याच जाधवांनी भीम पराक्रम करून तोच या देवगिरी बळकट किल्ला काबीज करून निजामाला दिला, परंतु काव्यबाज निजाम त्यानेच लखुजीराव जाधवांना ठार केले। ही घटना एवढी भयंकर होती की राजमाता जिजाऊसाहेबांनी त्याच वेळेस ठरवले की अशी परक्यांची चाकरी करण्यापेक्षा स्वराज्य व्हावे, स्वतःचे राज्य व्हावे, आणि तिथूनच एक प्रेरणा घेऊन शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांनी ठाम निश्चय केला। आणि पुढे शहाजीराजांनी तो प्रयत्न पणास लावला, आदिलशाहीच्या विरोधात बंड करून स्वतःचे राज्य स्थापन केले। शहाजीराजांना कळून चुकले होते की हे जे परकीय इस्लामी राजवट आहे तिथे आपल्यासारख्या हिंदू व्यक्तींना राज्य चालवणे शक्य होणार नाही। म्हणूनच ज्यावेळेस निजामाचा खून झाला त्यानंतर त्याच्याच वंशामधला मुर्तुजा नावाचा एक वंशज जो
फार 9-10 वर्षाचा मुलगा होता, त्याला मांडीवर बसून शहाजीराजांनी पेमगिरी येथे पुन्हा एकदा निजामशाही सुरू केली आणि त्याचे पूर्णतः अधिकार स्वतःकडे घेतले. आज आपण ज्या ठिकाणी आहो तिथे राजे लखुजीराव जाधव, त्यांचे 2 पुत्र आणि त्यांचा 1 नातू यांची समाधी आहेच. सोबतच लखुजीराव जाधवांचे ज्येष्ठ पुत्र दत्तुजीराव जाधव यांचीसुद्धा समाधी आहे. हे ते दत्तुजीराव जाधव आहेत ज्यांचा मृत्यू खराट्यांच्या हत्ती प्रकरणामध्ये झाला. शहाजीराजांचे मोठे चुलत बंधू संभाजीराजांनी दत्तोजींना हदगाईच्या लढाईत ठार केले आणि तेव्हापासूनच जाधव भोसले यांच्यात वितुष्ट आले, वैर वाढले. परंतु ते वैर ज्यावेळेस देवगिरीला लखुजीराव जाधवांचा खून झाला त्यांच्यासोबतच चालल्या गेला. अशा या भीम पराक्रमी शूरसेनानी सरदाराचा असा दुर्दैवी अंत व्हावा ही खरोखरच फार दुःखद गोष्ट आहे. सोबतच आपल्याला लखुजीराव जाधवांचा राणी माळसाबाईंचं सत्यशः आभार मानावे लागेल की त्यांनी जी कन्या या राष्ट्राला दिली ती वीरकन्या म्हणजेच राजमाता जिजाबाई, ज्या पुढे चालून स्वराज्य जननी झाल्या, त्यांनीच शिवबांना घडवले, राजे संभाजीराजांना घडवले आणि स्वराज्याचे सुराज्य केले. या माऊलीचे छत्र अखंड महाराष्ट्रात होते, त्यामुळेच इथे गुण्यागोविंदाने जनता नांदत होती. गोट्यातली गाय, अंगणातली तुळस आणि घरातली माय सुरक्षित होती, देवदेवळे सुरक्षित होती. राजमाता जिजाबाईंनी राजे शिवाजी महाराजांना असे काही तरबेज केले होते की जणू काही पुन्हा एकदा हिंदू पतपातशाही अवतरणार आणि सर्व जो काही मराठी बांधवांवर, हिंदुस्थानच्या जनतेवर जो काही अन्याय झाला त्याचा हिशोब चुकता होणार. आणि तेच घडले. राजमाता जिजाबाईंच्याच प्रेरणेने 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा दुर्गदुर्गेश्वर रायगड यावर राज्याभिषेक झाला. अवघ्या जनांना आश्रय झाला, सर्वांना हक्काचं स्थान मिळालं, राजछत्र प्राप्त झालं. अशा या वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता जिजाबाईंचे माहेर अर्थात सिंदखेड राजा आणि त्यांचे वडील वीरसेनानी लखुजीराव जाधव. आज त्यांची समाधीला आपण भेट देतो आहे. उत्तम स्थापत्यकलेचा नमुना म्हणून या समाधीकडे पाहिल्या जाते. या समाधीच्या द्वारापाशी आल्यानंतरच आपल्याला दोन्ही बाजूंनी हत्ती व हत्तीवर आक्रमण करताना दिसणारा सिंह, याचाच अर्थ कुठेतरी आपल्याला दर्शून जातो की जे परकीय सत्ता आहे, मदमस्त हत्तीसारखी झालेली आहे, त्यावर अंकुश ठेवण्याकरता आपल्या मराठी बांधवांना वाघासारखं व्हावं लागेल, सिंहासारखं व्हावं लागेल. जवळजवळ 350-450 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा ही वास्तू आपलं अस्तित्व टिकून ठेवते आहे. याच नगरीमध्ये एकेकाळी लखुजीराव जाधवांनी निळकंठेश्वर प्राचीन शिवमंदिर, रामेश्वर प्राचीन शिवमंदिर याचा जीर्णोद्धार केलेला होता. कित्येक बारवांचा त्यांनी जीर्णोद्धार केला, कित्येक बारव त्यांनी बांधून घेतलेले आहे. या सर्व नगरीचा, या प्रांताचा चोख बंदोबस्त एकेकाळी लखुजीराव जाधवांनी केलेला आहे.
मराठ्यांचं राज्य यावं ही त्यांचीसुद्धा इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी राजमाता जिजाऊसाहेबांना घडवलं होतं. बालपणीच राजमाता जिजाऊंना त्यांनी राजकारणाचे धडे दिले, तलवारबाजी शिकवली, घोडेस्वारी शिकवली. आपल्या पुत्रांच्या बरोबरीने आपल्या कन्येलासुद्धा त्यांनी सर्व काही शिक्षा दिली, संस्कार दिले आणि अशा या आदर्श वडिलाची आदर्श कन्या राजमाता जिजाबाई अवघ्या राष्ट्राला मिळाली, ती राजमाता होऊन. या सिंदखेड राज्यामध्ये भरपूर असे पाहण्याजोग्या काही गोष्टी आहेत, वास्तू आहेत, वाडे आहेत, बारव आहेत, मंदिरे आहेत. नक्कीच प्रत्येक जणाने या वास्तूंना भेट द्यावी, इतिहास जागा करावा. मराठ्यांचा इतिहास फार पराक्रमी होता, तो पुन्हा एकदा स्मरून स्वतः प्रोत्साहित व्हावं. येथे उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. प्राचीन बारव आहे, पुतळा बारव, चहुअंगाने पुतळेच पुतळे म्हणून त्या बारवला पुतळा बारव नाव असे पडलेले आहे. या नगरीमध्ये आले असता आपल्याला मातृतीर्थ पाहायला मिळेल, जे की राजमाता जिजाऊसाहेबांचं जन्मस्थळ आहे, जे सर्व शिवभक्तांना प्रेरणास्रोत आहे, स्फूर्ती देणारं आहे. सोबतच मोती तलाव आहे, ते सुद्धा आपण पाहू शकता. एक दिवसासुद्धा कमी पडेल एवढ्या काही ऐतिहासिक वास्तू या नगरीमध्ये आहेत, त्या वास्तू जवळून पाहाव्या. जागोजागी आपल्याला बारव दिसतील, विहिरी दिसतील, तलाव दिसतील, याहूनच आपल्याला लक्षात येईल की या नगरीला किती जलसमृद्ध केल्या गेलं होतं, किती सुजलाम सुफलाम इथची शेती असेल, किती समृद्ध असा इतिहास या नगरीला असेल. मुळात देवगिरीच्या यादवांच्या अखत्यारीत येणारी ही नगरी, जिथे यादवांचे थेट वंशज लखुजीराव जाधवांसारखे तिथे प्रशासक होते, म्हणूनच कदाचित तिथे सुखशांतता असावी. मी संतोषपुरी आपली इथेच रजा घेतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ लवकर प्राप्त होईल. इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय.